फॅरेनहाईट तापमापीमध्ये बत्तीस हा पाण्याचा गोठण बिंदू आहे तर दोनशे बारा हा पाण्याचा उत्कलन बिंदू दर्शवतो आणि या दोन्ही बिंदूंच्या मधल्या तापमान कक्षेचे तापमानाचे एकशे ऐंशी समान भाग केलेले असतात इसवी सन एकोणीसशे सत्तरपर्यंत इंग्रजी भाषिक देशांमध्ये फॅरेनहाईट तापमापी तर इतर जवळजवळ सर्व देशांमध्ये सर्वसाधारण वापरासाठी तसेच शास्त्रीय मापनासाठी सेल्सिअस तसेच सेंटिग्रेड परिमाणाचे तापमापी वापरले जात परंतु त्यानंतर जवळपास सर्वच इंग्रजी भाषिक देशांनी अधिकृतपणे सेल्सिअस परिमाणाचा स्वीकार केला सेल्सिअसमध्ये दर्शवलेल्या तापमानाचे फॅरेनहाईट करण्याचे सूत्र हे असे आहे एफ बरोबर नऊ गुणिले सी भागिले पाच अधिक बत्तीस सेल्सिअस तापमान जो सेंटीग्रेड म्हणूनही दाखवला जातो त्यात शून्य हा पाण्याचा गोठण बिंदू तर शंभर हा पाण्याचा उत्कलन बिंदू मानला जातो सतराशे बेचाळीसमध्ये स्विडिश खगोलशास्त्रज्ञ अँडर्स सेल्सिअस याने शोधलेल्या या तापमान परिमाणाला सेंटीग्रेड परिमाण अथवा सेंटीग्रेड मापक असेही म्हणले जाते कारण त्याच्या दोन अंत्यबिंदूंमध्ये म्हणजेच त्याच्या गोठणबिंदू आणि उत्कलन बिंदूंमधील अंतराचे शंभर समान भागांमध्ये विभाजन केले जाते फॅरेनहाईटमधून सेल्सिअस परिमाणात तापमानाचे रूपांतर करताना ते या सूत्राने दर्शवतात सी बरोबर सी भागिले पाच गुणिले एफ वजा बत्तीस सेल्सिअस परिमाण जिथे वापरले जातात अशा सर्व ठिकाणी मेट्रिक एकके आणि सर्व शास्त्रीय कार्यांमध्ये सेल्सिअस मापन ही पद्धत वापरतात आव्हान तुम्हाला खाऱ्या पाण्याचे म्हणजेच समुद्राच्या पाण्याचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये सांगता येईल का त्याचे तापमान हे सात पूर्णांक नऊ अंश फॅरनहाट इतके असते आंतरराष्ट्रीय एस आय मापन पद्धतीत केल्विन हे थर्मोडायनामिक औष्णिक यांत्रिक तापमानाचे मूलभूत एकक आहे जेव्हा मूल्य तापमान मानक वापरले जाते तेव्हा अनेक भौतिक नियम व सूत्रे अधिक सोप्या पद्धतीत मांडता येतात म्हणूनच वैज्ञानिक तापमानमापनाचे आंतरराष्ट्रीय मापक कॅल्विन या परिमाणाचा स्वीकार केला गेला कॅल्विन परिमाण हे सेल्सिअस परिमाणासारखे आहे दोन्हीमध्ये म्हणजेच पाण्याच्या गोठणबिंदू आणि उत्कलन बिंदू यांमध्ये शंभर अंशाचा फरक आहे त्यामुळे केल्विन आणि अंश सेल्सिअस ह्याचे परिमाण सारखेच आहे तुम्ही ॲल्युमिनियम किंवा तांबे हा धातू वापरून स्वतःचा तापमापी तयार करू शकता का जर मी तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी अल्कोहोल भरले तर शून्य अंश आणि शंभर अंश खुणांमधील अंतर सारखेच असेल का विचार करा आव्हान वजात चाळीस अंश सेल्सिअसच्या खालील तापमान मोजण्यासाठी आपण पाऱ्याची तापमापी वापरू शकतो का हे चर्चा करून ठरवा सर्वच तापमापींमध्ये काही तापमान मोजण्यासाठी द्रवपदार्थांचा वापर करत नाहीत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी पाहिले असतील प्रोब तापमापी अन्न पुरवठ्याच्या व्यवसायात म्हणजेच केटरिंग उद्योगात तयार अन्न पदार्थ द्रव आणि अर्धघन अशा पदार्थांचे तापमान मोजण्यासाठी प्रोब तापमापी वापरतात यातला डिजिटल डिस्प्ले अर्थात अंकदर्शी वाचण्यास अगदी सोप्पा असतो या तापमापीमध्ये अंतर्गत संवेदक असतो जो पदार्थामधून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून निघणाऱ्या तापमानाचे थेट मापन करू शकतो हा इन्फ्रारेड तापमापी आहे ह्याच्या सहाय्याने आपण वस्तूला हात न लावता त्या वस्तूचे तापमान मोजू शकतो ह्याच्या पुढच्या भागात बसवलेला संवेदक वस्तू अथवा पदार्थांचे तापमान मोजून त्यांची नोंद करतो तुमच्या उजव्या बाजूला असलेल्या भांड्यातील पाणी हे खोलीच्या तापमाना एवढे आहे आणि डाव्या बाजूला असलेल्या भांड्यातील पाणी गरम आहे आपण जर हा इन्फ्रारेड तापमापी डावीकडच्या भागाकडे निर्देशित केला तर त्या भांड्यातील गरम पाण्याचे तापमान दर्शवतो ते सहासष्ट पूर्णांक सात अंश सेल्सिअस एवढे आहे अतिउष्ण किंवा अतिथंड भागाचे तापमान बघण्यासाठी इन्फ्रारेड म्हणजेच अवरक्त तापमापी वापरतात कारण अशावेळी तापमापी या वस्तूंच्या जवळ जाणे अवघड असते घरगुती वापरासाठी अॅनलॉग तापमापीचा वापर होतो या तापमापीमध्ये तापमान मोजण्यासाठी द्रव किंवा पट्ट्या वापरल्या जातात मानवी शरीरातील तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तापमापी वापरतात हे तापमापी अत्यंत अचूक आणि संवेदनशील असतात बहुतांशी सर्वच वैद्यकीय तापमापी सेल्सिअस व फॅरेनहाईट परिमाणात तापमान दाखवतात वैद्यकीय तापमापीतील पट्टी पस्तीस अंश ते बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान दाखवते प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारे तापमापी वजा दहा अंश सेल्सिअस ते एकशे दहा अंश सेल्सिअस एवढ्या मोठ्या तापमानाचे अत्यंत अचूक पद्धतीने मापन करू शकतात तापमापीमध्ये पारा नेहमी वापरला जात असला तरी आधुनिक तापमापीमध्ये अल्कोहोल संवेदक यासारख्या पर्यायांचा उपयोग केला जातो सारांश तापमापीतील द्रव्याच्या औष्णिक प्रसरणाने तापमान मोजता येते तापमान मोजून ते अंकामध्ये दाखवण्यासाठी विविध परिमाणे वापरली जातात यासाठी पदार्थातील किंवा यंत्रप्रणालीमधील उष्णता मोजली जाते जी सांख्यिक परिमाणात व्यक्त करतात ही अर्थातच केवल मूल्य नसल्याने परिमाणामध्ये फरक येतो या संदर्भात सेल्सिअस फॅरेनाईट कॅल्विन ही परिमाणे आपण शिकलो आव्हान हा हातोडा ॲल्युमिनियमच्या ठोकळ्यापेक्षा जास्त जड आहे त्याचे तापमानही ॲल्युमिनियमच्या ठोकळ्यापेक्षा जास्त आहे जर मी या दोन्ही वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवल्या तर कोणत्या मार्गाने उष्णतेचे वहन होईल एक हातोडा ते ॲल्युमिनियम का दोन ॲल्युमिनियम ते हातोडा पारिभाषिक शब्द पारा सेल्सियस सेंटीग्रेड केल्विन फॅरेन्हाइट गोठणबिंदू उत्कलनांक साधा तापमापी प्रोब तापमापी एफ बरोबर नऊ गुणिले सी भागिले पाच अधिक बत्तीस सी बरोबर सी भागिले पाच गुणिले एफ वजा बत्तीस